करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो की देशभरातील भक्त मोठ्या संख्येने या 9 दिवसाच्या काळामध्ये देवीचे दर्शन करण्यासाठी येतात। सगळ्यात विशेष बाब म्हणजे 9 दिवसाच्या काळामध्ये आपण पाहतो की देवीची जी वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते त्यासाठी आवर्जून 9 दिवस कोल्हापुरात थांबून दर्शन घेणारे भक्त आपण पाहिलेले आहेत। त्या संदर्भातच आपण बोलूयात की या 9 दिवसाच्या काळामध्ये कशा प्रकारे जे पूजा आहे ती बांधली जाणार आहे, कोणकोणत्या रूपात देवी या ठिकाणी दिसणार आहेत। श्रीपूजक आपल्यासोबत आहेत, मला सांगा की खरं तर 9 दिवसामध्ये 9 रूप जे आहे ते देवीचे दिसत असतात, यंदाच्या महोत्सवामध्ये कशा प्रकारचा उत्साह असणार आहे? कोरोनाचा काळ गेले 2 वर्षाचा होता आणि त्या ह्याच्यामध्ये भाविकांचं दर्शन फार सुलभ पद्धतीनं दरवर्षी सालावादप्रमाणे झालं नाही आणि ह्यावर्षी सगळी बंधनं उठवली गेल्यामुळं प्रचंड उत्साह आणि प्रचंड ऊर्जाशक्ती भाविकांमध्ये आहे सगळ्यात पहिला, आणि आम्ही पण तितकेच भारावून गेलेलो आहोत। पूर्ण जय्यत तयारी झालेली आहे, सुरू आहे असं म्हणूया। वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा ठरवल्या गेलेल्या आहेत। ह्याचा जो बेस आहे पूजा ठरवण्यामध्ये हा पूर्ण पौराणिक बेस आहे। दुर्गा सप्तशती, मार्कंडे पुराण ह्या अशा विविध जे धार्मिक ग्रंथ आहेत ह्या धार्मिक ग्रंथांचं अध्ययन करून कुठल्या अशा पूजा आहेत ज्या महालक्ष्मीनं रूपं घेतलेली आहेत अशा पद्धतीची आपण पूजा ठरवण्यात आलेली आहे। तर इथं काही ठराविक पूजा या फिक्स असतात नवरात्रातल्या। तर पहिली आहे ती सिंहासनारूढ पूजा, म्हणजे आज देवी सिंहासनावर बसणार आहे। सिंह हे जे आहे, सिंह हे प्रतीक आहे शौर्य, कर्तव्य, उज्ज्वल परंपरा अशा भव्य दिव्य गोष्टींचं सिंह हे प्रतीक आहे। तर सिंहासनारूढ आज देवीची पूजा आहे ती आज होईल। उद्या जी आहे ती दुर्गा मातेची पूजा आहे, जी नवदुर्गामध्ये दुर्गा माता अख्ख्या भारतभर किंवा जगभर प्रसिद्ध आहे अशी दुर्गा माता आहे। तिसऱ्या दिवशी आपण करतोय ती सिद्धिदात्री। सिद्धिदात्रीचं एक स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे की ती आदिमाता आहे आणि तिनं सगळ्या देवांना शक्ती प्रदान केली। चौथ्या दिवशी आपण मीनाक्षी देवीची पूजा आहे। पाचव्या दिवशी त्र्यंबोली यात्रा असल्यामुळं त्र्यंबोलीची भेट जी आपण गजारूढ पूजा आहे म्हणतो ती। सहाव्या दिवशीची जी पूजा आहे ही भक्तिमुक्ती प्रदायिनी। सातव्या दिवशी शाकंभरी, आठव्या दिवशी महिषासूर मर्दिनी, नवव्या दिवशी विश्वेश्वरी जगद्दात्री आणि शेवटच्या दिवशी दसऱ्या दिवशी अश्वरूढ पूजा आहे। असे पूर्ण 9 दिवस आणि दसऱ्याचा दिवस असा पूर्ण कार्यक्रम पूर्णची तयारी आमची झालेली आहे। आपण पाहिलं की देवीची वेगवेगळी रूपं जी आहेत ते भक्तांना पाहता येणार आहेत, त्या दृष्टीनं श्रीपूजकांनी तयारी केलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की देवीनं ज्या ज्या रूपात आपलं रूप घेतलेलं होतं त्या त्या रूपामध्ये या ठिकाणी श्रीपूजकांच्या वतीनं पूजा बांधली जाते। आणि यंदाही आपण पाहिलं की वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये देवीची पूजा बांधली जाणार आहे, त्यामुळे भक्तांना एक प्रकारची यंदाच्या वर्षी देखील पर्वणी जी आहे ती मिळाली आहे असं आपल्याला म्हणता येईल। कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। छत्रपतींचा विचार म्हणजे